नथ महोत्सव। नथ वर्षानुवर्षांची परंपरा। नथ मराठी संस्कृतीचं प्रतीक। नथ विलक्षण आणि सुंदर अशी कलाकुसर। नथ नाकाची शान। नथ मराठी अस्मितेची शान। नथ अभिमानाची। नथ आई वडिलांकडून मिळालेला आशीर्वाद। नथ सौंदर्याचं प्रतीक। नथ महोत्सव 14 ते 22 मार्च पर्यंत MK घारे ज्वेलर्स नाथ सोन्यापलीकडचं 1993 पासूनची परंपरा। कोरोनाची लागण विद्यार्थ्यांना होऊ नये यासाठी राज्य सरकारने 1 ते 8 पर्यंतच्या शालेय परीक्षा रद्द केल्यात। 10वीचे राहिलेले 2 पेपर हे नियोजित वेळापत्रकानुसारच होतील, मात्र 9वी आणि 11वीचे पेपर हे 15 एप्रिल नंतर घेण्यात येतील अशी माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली। देशात कोरोनाने 5वा बळी घेतलाय। इटलीहून भारतात आलेल्या राजस्थानमधील 69 वर्षीय वृद्धावर कोरोनाबाबत यशस्वी उपचार सुरू होते, मात्र या दरम्यानच हृदय बंद पडल्याने या नागरिकाचा मृत्यू झालाय। रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात तपासणी करणारी महिला डॉक्टरच कोरोना संशयित असल्याने एकच खळबळ उडाली, त्यामुळे संबंधित डॉक्टरांना आरोग्य विभागाकडून क्वारंटाईन करण्यात आलंय। कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली, कुडाळ, सावंतवाडी आणि मालवण या 4 ठिकाणी आयसोलेशन सेंटर सुरू करण्यात येणार आहेत। तसंच जिल्ह्याच्या प्रत्येक प्रवेशद्वारावर प्रवाशांची तपासणी करण्यात येत आहे अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली। रेडी बंदरात एक विदेशी जहाज दाखल झाले, मात्र कोरोनाच्या भीतीने रेडी ग्रामस्थांनी या जहाजाला विरोध करत रेडी बंदरात थारा देऊ नये अशी मागणी प्रशासनाकडे केली। कुडाळ शहरालगतच्या एका गावात 4 दिवसांपूर्वी परदेशातून आलेल्या व्यक्तीची दखल घेण्यात आली। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संबंधित सोसायटीने याची दखल घेतली। याबाबत माहिती मिळताच तालुका आरोग्य विभाग आणि पोलीस यंत्रणेने त्या व्यक्तीची भेट घेऊन सूचना दिल्या। वैभववाडी येथे कोकीसरेत नारळ काढण्याच्या वादातून झालेल्या मारहाणीत 74 वर्षीय वृद्धाला गंभीर दुखापत झाली। या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत। कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शहरात जनजागृती करून फवारणी आणि स्वच्छता मोहीम राबवण्याच्या सूचना कुडाळ नगराध्यक्ष ओमकार तेली यांनी नगरपंचायत प्रशासनाला दिल्यात। जिल्ह्यातील फळपीक विमा योजनेतील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत असली तरी काही ठिकाणी मात्र चुकीची माहिती भरली गेल्याने अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याची माहिती समोर येते, त्यामुळे याबाबत आता जिल्हाधिकारी यांच्या सूचनेकडे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे डोळे लागले। सावंतवाडी जेल जवळील सावंत प्लाझा इमारतीमागे एका नव्या इमारतीचं काम सुरू आहे। या इमारतीच्या खालच्या घराला शुक्रवारी अचानक आग लागली। सुदैवाने घरात कोणीही नसल्याने जीवितहानी झाली नाही, मात्र इमारतीचं लाकडी सामान जळून खाक झालंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलेला 22 मार्चचा जनता कर्फ्यू यशस्वी करण्यासाठी देवगड जामसंडे नगरपंचायत कार्यक्षेत्रातील नागरिक आणि व्यापारी बंधूंनी सहकार्य करावं आणि जनता कर्फ्यूला साथ द्यावी असं आवाहन नगराध्यक्षा सौ प्रणाली माने यांनी केलंय। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी 22 मार्च रोजी जाहीर केलेल्या जनता कर्फ्यूला साथ देत सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी संघाने या दिवशी आपापले व्यवस्थापन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला। कोरोनाबाबत जनजागृती म्हणून सावंतवाडीत आरोग्य विभागाने घरोघरी जाऊन सर्वेक्षणाचं काम हाती घेतलंय। यात आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेविका आणि आशा आदींचा समावेश करण्यात आलाय। कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नगरपंचायतीमधील देवस्थानचे सर्व कार्यक्रम 31 मार्च अखेर पूर्णपणे बंद करण्यात यावेत असं पत्र पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने कुडाळ नगराध्यक्ष ओमकार तेली यांना पाठवलंय। सावंतवाडीत पिण्याच्या पाण्याच्या शोधात वन्य प्राण्यांचा मानवी वस्तीजवळील वावर वाढल्याने येथील माठेवाडातील युवकांनी एकत्र येत ठिकठिकाणी खड्डे पाडून पाणवठे तयार केले। चांदा ते बांदा योजनेतून हनुमान शेतकरी बचत गटाला 12 लाखांचं कृषी साहित्य वाटप करण्यात आलं, तसंच या योजनेतून शेतकऱ्यांना 75% अनुदानही प्राप्त होणार आहे। राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 52 पोहोचली, त्यामुळे शासनाने 31 मार्चपर्यंत काढलेल्या निर्णयांची अंमलबजावणी ही पुढील आदेश निघेपर्यंत अनिश्चित काळासाठी लागू राहणार अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली। महान फुटबॉलपटू PK बॅनर्जी यांची शुक्रवारी 20 मार्च रोजी वयाच्या 83व्या वर्षी प्राणज्योत मालवली। तब्बल 50 वर्ष त्याने दैदिप्यमान अशी कारकीर्द गाजवली होती।
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने वर्क फ्रॉम होमची सूचना दिली, त्यामुळे या कंपन्यांना दिलासा देण्यासाठी सर्वत्र वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याचे निर्देश ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी महावितरणाला दिल्याची माहिती महावितरण जनसंपर्क अधिकारी विकास पुरी यांनी दिली. जगभरात वेगाने फैलावणाऱ्या कोरोनाच्या प्रसाराचा अंदाज आघाडीच्या संशोधकांनाही येत नाही, मात्र IBM या IT कंपनीला सुपर कम्प्युटरच्या मदतीने या विषाणूला कोणता रासायनिक घटक उपयोगी ठरू शकतो याचा शोध घेण्यात यश आले. विषाणूचा सामना करू शकणारे 77 घटक या शास्त्रज्ञांनी शोधून काढले. मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या संसर्गामुळे शेअर बाजार घसरला होता, मात्र शुक्रवारी सेन्सेक्सने पुन्हा उसळी घेत निर्देशांक आता 29,915 बंद झालाय. अमेरिकन टेक कंपनी ॲपलने आयफोनच्या ऑनलाईन खरेदीवर मर्यादा लागू केली, त्यानुसार ग्राहक आता ऑनलाईन केवळ 2 आयफोन खरेदी करू शकणार अशी माहिती ॲपलने दिली.